ऍक्च्युली कसं झालं ना, मी ॲज अ कॅमेरामॅन म्हणून काम करत होतो, डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी म्हणून काम करत होतो आणि खूप सिनेमे करत होतो मी त्यावेळी. म्हणजे ॲक्च्युली माझं बाय गॉड्स ग्रेस खूप बिझी होतो त्यावेळी, कारण म्हणजे सातच्यात घरात, सावरखेडे गावपासून, पक पक पकाकपासून, डोंबिवली फास्ट, आई शपथ, असे बॅक टू बॅक सिनेमे माझे चालू होते. वेळ नव्हता तसा, आणि इतका विचार करायलाही वेळ नव्हता की आता ह्याच्या पुढे आपल्याला काहीतरी करायचं आहे. पण वन फाईन डे ना, म्हणजे इट इज ॲक्च्युली काय म्हणू आपण, असं हे खोटं वाटेल ॲक्च्युली, पण वन फाईन डे असं झालं, आय वॉज शूटिंग वन ॲड फिल्म इन वाई आणि सकाळी 7 कॉल टाईम होता आणि मी ज्यावेळी वाईला शूटिंग करायला सेटवर गेलो तर खूप पाऊस पडायला लागला. तर मग असं ठरलं की दुपारी 2 आपण वाट बघूया, त्याच्यानंतर आपण शूटिंग सुरू करूया. सो 7-2 आपण करायचं काय, तर म्हणून मी म्हटलं झोपूया थोडा वेळ. मी रूममध्ये आलो माझ्या आणि मी असिस्टंटला माझ्या सांगितलं की एक काम करना यार, कुछ लिखता हूँ यार, आज जैसे मन किया लिखने का. म्हणून मी त्याला सांगितलं, तो पेन आणि पेपर घेऊन आला आणि मी असंच लिहायला लागलो. ओके, आणि लिहिता लिहिता ना मला मजा यायला लागली. सो हो गया, मैं भूल भी गया उसके बाद. त्याच्यानंतर संध्याकाळी आमचं पॅकअप झालं शूटिंगचं आणि हेमंत देवधर होते त्यावेळी डिरेक्टर त्या ॲड फिल्मचे. सो पॅकअप झाल्यानंतर आम्ही सहज असं जेवताना मी असं हेमंत सरांना म्हटलं, म्हणजे सर मी मॅने कुठे लिखा आहे सुनाऊ घ्या आपको. तर म्हणजे चलो सुना दे, सुनते सुनते. म्हणून मी त्यांना ऐकवलं आणि त्यांना ते खूप आवडलं. ते म्हणाले अरे यार सुपर आहे. आणि मी ते लिहिलं पण असं होतं की अंकुश असं करतो, मग स्वप्नील असं करतो, मग सुशांत असं करतो वगैरे, असं ह्या असं लिहिलं होतं. आणि समाव मला असं वाटलं की यार इसकी तो फिल्म बन सकती आहे. म्हणून मी तो स्क्रीनप्ले जरा डिटेलमध्ये केला आणि दॅट स्क्रीनप्ले बिकेम चेकमेट ॲक्च्युली. आणि ती चेकमेट करेपर्यंत पण माझं असं ठरलं नव्हतं की मला डिरेक्टर म्हणून करिअर करायचं आहे, कारण ॲज अ डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी आय वॉज व्हेरी हॅपी. आणि सिनेमॅटोग्राफी हा एक असा विषय आहे ना ज्याच्यात तुम्ही जितकं कराल तितकं कमी असतं, जितकं अभ्यास कराल तितकं कमी असतं. सो असं कधीच वाटलं नव्हतं डिरेक्टर होईन म्हणून. पण चेकमेटनंतर मग असं वाटलं की यार अजून एक फिल्म करूया, म्हणून रिंगारिंगा हॅपन. रिंगारिंगानंतर असं वाटलं की म्हणजे चेकमेट आणि रिंगारिंगा झाले ना, तर ते रिलीज झाल्यानंतर थिएटरमधनं गेल्यानंतर लोकांना खूप आवडले. पण चेकमेट आणि रिंगारिंगा हे सिनेमे थिएटरमध्ये चाललेच नाही तो अजिबात. सो आय फेल्ट की अरे यार आपण ऑडियन्ससाठी सिनेमा केला पाहिजे ना, ऑडियन्सला आवडला पाहिजे. कारण तुम्ही भले विचार करून सिनेमा करता की ॲक्टर का लुक इधर होना चाहिए आणि ॲक्टर ये सोच के बोल रहा है, पण जर ऑडियन्सला इंटरेस्ट नसेल त्याच्यात तर मग क्या फायदा उसका. सो दॅट इज द रिझन आय स्टार्टेड वर्किंग ऑन दुनियादारी आणि समाव दुनियादारी हॅपन्ड. आणि त्याच्यानंतर दुनियादारी एकदा रिलीज झाला त्याच्यानंतर मला सिनेमॅटोग्राफीचे कॉल येणंच बंद झालं ॲक्च्युली. मी अजून वाट बघतो कोणीतरी मला सिनेमॅटोग्राफीसाठी बोलवेल म्हणून. ॲक्च्युली तो दिवस नॉर्मल होता, पण मला ना माझा तो एक्सपिरियन्स सांगायला आवडेल जेव्हा मी पहिल्यांदा सिनेमॅटोग्राफर म्हणून कॅमेरा ऑपरेट केला. कारण आता कसं आहे ना की आता डिजिटल झालं आहे सगळं आणि कॅमेरा पटकन हातात येतो असिस्टंटच्या, यु नो. पण मी ज्यावेळी काम करत होतो त्यावेळी सिनेमॅटोग्राफी वॉज द थिंग, यु नो, की इट इज व्हेरी काय म्हणतात त्याला स्टेटसवालं काम आहे, इट इज व्हेरी डिफिकल्ट अँड व्हेरी टेक्निकल. आय स्टील बिलीव्ह इन दॅट. पण म्हणजे मला ज्यावेळी असिस्टंट म्हणून काम करत होतो तर कॅमेराच्या जवळ उभं राहायला मला 3 लागली, यु नो. तर ती 3 आणि त्याच्यानंतर कॅमेराचा रॉड हातात यायला पुढची 8 लागली, यु नो. त्याच्यामध्ये खूप प्रोसेस असते की तुम्ही फोकस पुलर होता, मग फोकसची रिंग तुमच्या हातात येते, ती एक मोमेंट असते. मग ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा लाईट रिडिंग घेता तर ते मीटर जे असतं ना ते तुमच्या हातात येतं, ती एक मोमेंट असते आयुष्यात. तर ते ह्या सगळ्या मोमेंट्सना मला खूप लक्षात आहेत, कारण ह्याच्यासाठी मी खूप स्ट्रगल केली होती. आणि हे स्वप्न होतं की एक दिवस यार मीटर लुंगा. आणि त्यावेळी आपले सिनियर आहेत ना, ते खूप स्टायलिश ते रिडिंग घेत असतात ना, की सिगरेट असते तोंडात आणि फिर वो रिडिंग लेते बोलते थोडा हार्ड कर, हा थोडा सेंटर ले सॉफ्ट कर, ये ना ये ॲटिट्यूड, ये बहुत मजा जाता मेरे को. तर मला हे करायचं होतं. आणि ज्या दिवशी मीटर आलं माझ्या हातात त्या दिवशी आय वॉज लाईक की यस बॉस,
पण मीटर घ्यायला पण पैसे नव्हते माझ्याकडे. मी मित्राकडनं पैसे घेतले आणि 6,000 मीटर होतं, ते 6,000 मीटर मी विकत घेतलं. पण ज्यावेळी कॅमेरा आला ना माझ्या हातात, तो सो बेसिकली कॅमेरा असतो आणि त्याला एक रॉड असतो, पॅनिंग रॉड. सो दॅट पॅनिंग रॉड नो, पॅनिंग रॉड जेव्हा तुमच्या हातात येतो त्यावेळी आपको असं लागतं की आप किंग हो, यू आर द किंग ऑफ दिस वर्ल्ड, यु नो. बाकी सब छोटे आहे, सिर्फ हम बडे. आणि ॲक्च्युली तसं असतं, कारण पीपल स्टार्ट रिस्पेक्टिंग यू, दे डोंट रिस्पेक्ट यू, दे रिस्पेक्ट दॅट पोझिशन, दॅट पर्टिक्युलर इक्विपमेंट, दॅट पर्टिक्युलर रॉड. हे कळायला मला खूप वर्ष गेली, पण ज्या दिवशी रॉड माझ्या हातात आला, सो तो शॉट असा होता ना की मी चीफ असिस्टंट होतो, चीफ असिस्टंट कॅमेरामॅन निलाब कॉलचा, अँड आय वॉज शूटिंग ॲट गिरनार बंगलो, पाली हिलमध्ये. पाशा जंग नावाची डिरेक्टर होती. शॉट असा होता की राजकिरण सर बसलेत आणि बब्बन खान दरवाज्यातून येणार, आणि ते येणार आणि कॅमेरा इथे आहे आणि ते येणार आणि इथून असं टू शॉट होणार. बहुत सिंपल शॉट था, ओके. आणि निलाब यूज टू लाईक मी, सो ही सेड की संजय बैठ ट्रॉली पे. मला आधी कळलं नाही की म्हणजे बैठ जा. तर मी बसलो ट्रॉलीवर आणि फिल्मवर काम होतं ना, सो सेल्युलॉइड नेगेटिव्ह जाते वगैरे ते सगळं. तर आणि मी खूप घाबरलो होतो ॲक्च्युली. मी बसलो आणि समाव ना ते कोऑर्डिनेशनच होत नव्हतं. म्हणजे पहिला टेक झाला त्यावेळी ट्रॉली निघाली, मग बब्बन खान आला. मग दुसरा टेक झाला त्यावेळी बब्बन खान निघाला, ट्रॉली निघालीच नाही. मग तिसरा टेक झाला, ट्रॉलीवाला विसरला. सो डिरेक्टर को ऐसे लगता था की जो नया लड़का बिठा है ना यार, इसकी वजह से ये प्रॉब्लम हो रहा है यार, चलो ना यार निलाब तू बैठ ना यार. पण इट वॉज निलाब कॉल, ही सेड की नाही नाही संजय करेगा. आणि पाचवा टेक बब्बन खान करेक्ट आला, ट्रॉली करेक्ट आली आणि पाचवा टेक ओके झाला. अँड निलाब सेड की अच्छा ऑपरेट किया तुम्ही, टेन्शन मतले. सो दॅट वॉज द मोमेंट. आणि आफ्टर दॅट आय स्टार्टेड ऑपरेटिंग द कॅमेरा. इट वॉज ती अजून मोमेंट माझ्या लक्षात आहे. सो ॲक्च्युली द मोस्ट मेमोरेबल मोमेंट इन माय लाईफ, ॲक्च्युली सांगू का, जेव्हा ना दुनियादारी रिलीज झाला, ओके. सो दुनियादारी रिलीज झाला 19 जुलैला, 18 जुलै वॉज माय बर्थडे, आणि 18 जुलैला प्रीमियर पण झाला दुनियादारीचा. अँड पीपल मग आपल्या इंडस्ट्रीतले सगळे मित्र होते, काही लोकांना आवडला, काही लोकांना ठीक वाटला, काही लोकांना खूप सुंदर वाटला, काही लोकांना अजिबात आवडला नाही वगैरे सगळं झालं. पण विच वॉज ओके, यु नो, की प्रत्येकाला आवडेलच असं काय नाही. सो आय वॉज ऑल्सो ओके. आणि त्यावेळी अशी धाकधूक नव्हती, म्हणजे की सिनेमा आवडेल की नाही इथपर्यंत ठीक आहे, पण सिनेमा कसा जाईल आणि काय जाईल इतकी समजही नव्हती त्यावेळी. आणि नेक्स्ट डे मी ट्रॅव्हल करत होतो 19 जुलैला, ज्यावेळी दुनियादारी रिलीज झाला फ्रायडेला. सो आय वॉज ड्रायव्हिंग माय कार आणि मी एक्सप्रेसवेवरनं चाललो होतो पुण्याला. सो यू वोंट बिलीव्ह, जर एक्सप्रेसवे तुम्हाला माहिती असेल तर जो पनवेलला एक्सप्रेसवे सुरू होतो आणि पहिला जो टोल नाका लागतो त्याच्यानंतर जो मॉल आहे तो तिथपर्यंत एक्सप्रेसवे लागल्यापासून त्या मॉलपर्यंत ना मला कमीत कमी 15 फोन आले. आणि ते 15 फोन वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमधनं आले आणि त्या त्या भागामध्ये सगळीकडे पुढचे 3 दिवस सिनेमा हाऊसफुल होता. आणि मला ना ॲक्च्युली कळत नव्हतं, तर मी एका ठिकाणी गाडी थांबवली. ट्रस्ट मी, ॲक्च्युली त्याच्या आधी मी आय यूज टू बी अ चेन स्मोकर, पण मी दुनियादारीच्या दरम्यान मी स्मोकिंग सोडलं होतं. आणि मला कळत नव्हतं, मी गाडी थांबवली एका बाजूला अँड आय जस्ट स्टार्टेड क्राईंग. मी एकटाच खूप रडलो. मला कळत नव्हतं मी का रडतो आहे, मी खूप रडलो. माझ्या बाजूला माझे पार्टनर होते दीपक राणे, तो उनको भी समज मी नाही, तर मी रो क्यों रहा हूं, क्योंकि मैं फोन पे अकेले बात कर रहा हूं. आणि मी खूप रडलो. म्हणजे कसं झालं ना की दुनियादारीच्या प्रोसेसमध्ये माझे बाबा गेले होते, त्यावेळी पण शूटिंग चालू होतं, आय कुडंट क्राय, यु नो, माझी आई खूप आजारी होती त्यावेळी. आय कुडंट क्राय बिकॉज खूप गोष्टी करायच्या होत्या आणि आईची पण काळजी घ्यायची होती, सो टाईम नाही था. आणि समहाव एव्हरीथिंग केम ऑन मी दॅट डे अँड आय वॉज क्राईंग फॉर ऑलमोस्ट हाफ ॲन आवर आय वॉज क्राईंग. आणि त्याच्यानंतर मी मॉलला गेलो अँड दॅट फर्स्ट सिगरेट टूक, आय बॉट दॅट फर्स्ट सिगरेट अँड इट हॅपन्ड अगेन. बट एनिवे, हे काही फार सांगण्यासारखी गोष्ट नाही. स्मोकिंग इज ऑलवेज अ बॅड थिंग.
I am also going to quit. But yeah, that is the most memorable moment in my life. नाही ॲक्च्युली मी खरं सांगू, म्हणजे जेव्हा मी करिअर सुरू केलं तेव्हा माझा एक ड्रीम होतं की मला फिल्मवर काम करायचं आहे ॲज अ सिनेमॅटोग्राफर. कारण मला ना नेहमी अशी भीती वाटायची, म्हणजे मला मी ज्यावेळी अप्रेंटिस होतो आणि मी खूप ढ होतो ओके, त्यावेळी माझं काम बघून ना माझे बॉस एकदा मला म्हणाले होते की तू एक काम कर, तू लग्न करशील ना त्यावेळी बायकोचं नाव छाया ठेव, म्हणजे तेव्हा तरी छाया संजय जाधव असं कुठेतरी होईल, आय डोंट थिंक तू कॅमेरामॅन होशील. ही बात ना मेरे को बहुत लगी थी यार उस वक्त, खूप मी अजूनही विसरू शकत नाही ही गोष्ट. आणि तेव्हा ना मला असं वाटलं होतं की एक दिवस मी एक तरी फिल्म करेन ॲज अ कॅमेरामॅन. पण मी ज्यावेळी मी इंडिपेंडंट कॅमेरामॅन झालो त्याच्यानंतर सुद्धा ना टेलिव्हिजन करत होतो मी, टी व्ही शोज करत होतो, फिल्म मिळत नव्हती मला ॲज अ कॅमेरामॅन. आणि त्याला खूप वर्ष झाली इंडिपेंडंट फिल्म मिळत नव्हती. मी खूप इतरांच्या फिल्म्स करत होतो, असिस्टंट म्हणून, क्लॅश म्हणून हे खूप करत होतो, पण मला इंडिपेंडंट फिल्म मिळत नव्हती. आणि मला मुलगी झाली होती तर तेव्हा मला ना भीती वाटायची की माझी मुलगी बोलायला लागायची आत माझी एकतरी फिल्म झाली पाहिजे. कारण माझी मुलगी जर मला विचारेल की दादा बाबा तू कॅमेरामॅन आहे आणि तू फिल्म नाही केलीस तर मी तिला काय उत्तर देणार. सो दॅट वॉज माय ड्रीम दॅट आय वॉन्टेड टू शूट वन फिल्म ॲज अ सिनेमॅटोग्राफर. आणि बाय गॉड्स ग्रेस इट हॅपंड. पण त्याच्यानंतर मी जवळजवळ एक 45 फिल्म्स केल्या ॲज अ डी ओ पी अँड एव्हरीथिंग हॅपंड. पण येस दॅट वॉज माय ड्रीम. सी डिरेक्शन आणि फिल्म बनवणं ना ही इज माय पॅशन ना. म्हणजे माझं असं नाही की मला इथे पोचायचं म्हणून मला फिल्म बनवायची, मला फिल्म बनवायला मजा येते म्हणून मी फिल्म बनवतो आहे. आणि बाकी तो सब अभी बेटी बडी हो गई यार तो अभी उसके लिए सब करना है, सो वो करेगी वो सपने देखेगी अपने वो क्या.